हवा आहे, तर तीच आमदार जर सचिन पायलटकडे असतील तर अशोक गेहलोत यांचं जे सरकार आहे ते सरकार ऑटोमॅटिकली अल्पमतात येणार आहे, त्यामुळे अशोक गेहलोत यांना राजीनामा तर द्यावा लागेल. आणि 30 आमदारांच्या गटाचं सचिन पायलट बीजेपीसोबत आले तर सध्या बीजेपीसोबत इतरही जे अपक्ष आहेत त्यामध्ये जे जवळजवळ 78 आमदार जे आहेत हे सध्या बीजेपीसोबत आहेत. बीजेपी आणि त्यांच्या मित्रपक्षांचे आमदार आहेत आणि सचिन पायलट यांच्या 30 आमदारांचा पाठिंबा मिळाला की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी भाजपचं सरकार येणार आहे. त्यामुळं सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयातून स्वागत करतो आणि काँग्रेस पक्षामध्ये राहून त्यांचा अपमान होत होता. उपमुख्यमंत्री असताना सुद्धा अशोक गेहलोत जे होते ते अशोक गेहलोत त्यांना सन्मान देत नव्हते आणि त्यामुळं सचिन पायलट यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. त्या पद्धतीनं ज्योतिरादित्य सिंधिया जे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी बंड पूर्वी केली, त्यांचा सुद्धा वेळोवेळेला अपमान होत होता. त्यामुळं आता सचिन पायलट यांचा जो निर्णय आहे तो निर्णय अत्यंत योग्य निर्णय आहे. मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार गेलेलं आहे, राजस्थानमधलं जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं सुद्धा सरकार आहे, ते सुद्धा फार काळ टिकणारं सरकार नाही. माननीय उद्धव ठाकरे यांचं जे सरकार आहे ते सुद्धा लवकरात लवकर जाईल अशा पद्धतीची आपल्याला अपेक्षा आहे. पाहूया काय होतंय ते. परंतु सचिन पायलट यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यांनी गंभीरपणे नरेंद्र मोदींच्या पाठिंबा उभं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा. Thank you.